विदर्भ के झाड़ी पट्टी थिएटर के प्रसिद्ध नाटककार आनंद भीमटे का नाटक गद्दार अब पुस्तक रूप में विमोचन किया गया। इस पुस्तक का प्रकाशन प्रसिद्ध फिल्म अभिनेता मकरन अनासपुरे ने किया था। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में पद्मश्री परशुराम खूने उपस्थित थे। दिलचस्प बात यह है कि मकरन अनासपुरे नाटक गदर में एक प्रमुख भूमिका निभाते हैं और यह नाटक भी पुस्तक विमोचन समारोह के बाद किया गया था। इस अवसर पर मकरन अनासपुरे ने झाड़ी पट्टी रंगमंच के वरिष्ठ अभिनेता परशुराम खूने को पद्मश्री मिलने पर प्रसन्नता व्यक्त करते हुए आशा व्यक्त की कि इस रंगमंच को मुख्य धारा में शामिल किया जाना चाहिए। एक खूप आनंदाची बातमी आहे। आज मी त्याबद्दल सुधीर भाऊंचं अभिनंदनही केलं। झाडी पट्टी रंगमंचाची परंपरा ही 150 वर्ष आहे आणि ह्या परंपरेने खूप समृद्ध कलावंत या सगळ्या 4 जिल्ह्यांमधले आणि अतिशय मेहनतीनं प्रामाणिकपणे रंगकर्म करतात। मी आज असंही सुचवलं की अरविंद झाडेसुद्धा सिनियर आहेत, त्यांनासुद्धा अशा पद्धतीचा पद्मश्रीसारखा पुरस्कार मिळाला तर या रंगभूमीचं महत्त्व अधोरेखित होईल। कारण ही तशी थोडीशी लांबची बाजू असल्यामुळे पुण्या मुंबईच्या रसिकांना या रंगभूमीविषयी तशी फारशी माहिती नसते। या रंगभूमीवर मी साधारण 25 हून अधिक प्रयोग केलेत आणि मला काही गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात। मुख्य प्रवाहामध्ये झाडीपट्टी रंगमंचाचा सुद्धा समावेश होणं गरजेचं आहे, कारण रात्रभर चालणाऱ्या नाटकांची परंपरा पूर्वी आपल्याकडे होती। संगीत नाटकं रात्रभर चालायची, तसा हा मंच रात्रभर चालणारा आजही अस्तित्वात आहे आणि इतकी वर्ष सातत्याने अस्तित्वात आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे। दुसरं म्हणजे सामाजिक आशय विषय मनोरंजन प्रबोधन करणारी नाटकं ह्या सगळ्याचा समावेश या झाडीपट्टीच्या रंगमंचावर होतो। मला असं वाटतं की राज्यकर्त्यांनी म्हणजे विदर्भातल्या त्यातल्या त्यात राज्यकर्त्यांनी वडस्यासारख्या ठिकाणी कलावंतांसाठी जर काही एखादी वास्तू बांधता आली तर ती एक महत्त्वाची उपलब्धी ठरेल। याशिवाय झाडीपट्टीतल्या रंगमंचावर काम करणारे कलावंत आणि बॅकस्टेज आर्टिस्ट रंगमंच कामगार यांच्यासाठी जर अत्यल्प दरात घरं उपलब्ध करून दिली तर त्यांची फार महत्त्वाची गोष्ट ठरेल। त्याचं कारण असं की हा रंगमंच फक्त 4 महिने असतो, दिवाळीपासून सुरू होतो ते होळीपर्यंत असतो। 4 महिन्यात हे कलावंत किंवा हे रंगमंच कामगार जे काही कमाई करतात त्यामध्ये त्यांना वर्षभर गुजराण करावी लागते, त्यामुळे बाकीच्या 8 महिन्यांचं काय हा प्रश्न असतो। त्यामुळे ते विविध क्षेत्रांमध्ये कामांमध्ये व्यस्त असतात, पण त्यांना जर अत्यल्प दरात किंवा मोफत घरं उपलब्ध करून दिली तर त्यांची राहण्याची सोय होईल, ही एक महत्त्वाची। आणि हा रंगमंच गावोगावी सांस्कृतिक चळवळ जागृत ठेवतो हे ह्याचं मोल नाही आहे का, हे ह्याचं योगदान नाही आहे का, याचा विचार होणं पण गरजेचं आहे। दुसरं, मी नाटकांमध्ये पाहिलं की सामाजिक आशयविषय जास्त प्रामुख्याने मांडला जातो आणि प्रेक्षकांविषयी मला कौतुक ह्यासाठी आहे की कुणी फुकट नाटक बघत नाही, नाहीतर एरवी पुण्या मुंबईच्या नाटकांना पासेस घेणारी मंडळी पण असतात, पण इथे कोणी पास न घेता बघतं। आणि दुसरं म्हणजे लाईव्ह म्युझिक, रेकॉर्डेड म्युझिक नाही तर लाईव्ह म्युझिकची एक वेगळी मजा, खणखणीत आवाजी कलावंत आणि परशुराम खुणेंनी जी रंगसेवा 50 वर्ष केली, त्यांना झाडीपट्टीच्या रंगभूमीचे दादा कोंडके असं संबोधलं जातं, तर ही एक आम्हा सर्वांसाठी म्हणजे मी पण आता 25 प्रयोग केल्यामुळे अधिकृतरित्या झाडीपट्टीचा कलावंत मानतो स्वतःलाही आणि अत्यंत प्रामाणिकपणे हे प्रयोग आम्ही केलेले आहेत, त्याला प्रतिसादही खूप उत्तम मिळाला। मला आठवतो आहे उमरेडच्या प्रयोगाला जवळपास 18 लाखाचं बुकिंग झालं होतं आणि एक वेगळा आनंद, एक वेगळा ब्रेक। आणि माझ्यासारख्या कलावंताला सगळ्याच ठिकाणी जाऊन आपल्या प्रेक्षकांशी भेटीगाठी आवडतात, ते इकडेही मी या 4 जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खूप रसिकांना भेटलो। मला इथली भावलेली गोष्ट म्हणजे अतिशय सहृदयी असलेले लोक या परिसरात आहेत, खूप प्रेमळ लोक आहेत।
जेवणा खाण्याच्या व्यवस्थेपासून सगळं कोणाच्या ना कोणाच्या घरचं आणि तुम्हाला पाहिजे तसं जेवण उपलब्ध करून देणं आणि त्या मंचाविषयी प्रेम असणं हे त्यातून आणि रात्रभर नाटक पाहण्याचा आनंद घेणं ही मला वाटतं फार महत्त्वाची गोष्ट आहे. BCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट.